मुलांनो, मागील पाठामध्ये आपण पाहिले की श्री छत्रपती शिवाजी महाराज नेहमीच वेगवेगळ्या जाती धर्मातील थोर अशा साधू संतांचा आदर करायचे, त्यांना सन्मान द्यायचे आणि त्या थोर अशा साधू संतांनी केलेल्या उपदेशांचा, त्यांच्या कार्याचा उपयोग महाराजांनी स्वराज्य स्थापनेच्या वेळी करून घेतला. तर मुलांनो, मला तुम्ही आता तुम्हाला ठाऊक असणाऱ्या काही संतांची नावं सांगा पाहू. बरोबर, संत रामदास, संत तुकाराम, संत मुक्ताबाई, संत एकनाथ. वा छान, तुम्हाला तर बऱ्याच संतांची नावं ठाऊक आहेत. मुलांनो, संतांची कामगिरी या पाठातून आज आपण आपल्या महाराष्ट्रामध्ये होऊन गेलेल्या थोर अशा या संतांविषयी जाणून घेणार आहोत, त्यांची माहिती घेणार आहोत आणि त्यांनी लोकांना कोणकोणते उपदेश केले ते सुद्धा बघणार आहोत. तर त्यासाठी तुम्ही या ठिकाणी दिलेले सर्व व्हिडिओ लक्षपूर्वक बघा, ऐका आणि समजून घ्या.